घराचे कुलूप तोडून घरातील संसारोपयोगी वस्तू घेऊन जाण्याबाबत विचारल्याच्या कारणावरून पत्नीने दगडाने मारल्याने पती जखमी झाला आहे। या प्रकरणी फिर्यादी सिद्राम धोंडीबा वाघमोडे वय 37 राहणार ससाणे नगर SRPF कॅम्प विजापूर रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी सिद्राम वाघमोडे यांची पत्नी संगीता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील संसारोपयोगी साहित्य घेऊन जात होत्या। यावेळी फिर्यादीने पत्नी संगीताला तू कोणाला विचारून घराचे कुलूप तोडलेस व घरातील वस्तू का घेऊन जात आहे असे विचारले। या कारणावरून तिच्यासोबत आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकांनी व इतर एकाने मिळून पती सिद्राम याला हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच फिर्यादी यांच्या पत्नीने खाली पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले। फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातील 20,000 रुपये काढून घेतले। अशी फिर्याद सिद्राम वाघमोडे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी संगीता वाघमोडे, दोन वाहनचालक व त्यांचा आणखीन एक साथीदार अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे।